नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भावेश अरुण भोईर आज आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजेच हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया पेपर नंबर चार याचा याचा रिव्ह्यू घेणार आहोत मागील मागील पाठांमध्ये आपण दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचा आढावा घेतलेला होता त्याच्यामध्ये आपण केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक जसे की सुलतान आणि त्याची मंत्री परिषद म्हणजे ज्याला आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणतो त्याचा आढावा घेतलेला होता आता त्याच्याच नंतर पुढचा या प्रशासन व्यवस्थेतला पुढचे जे घटक आहेत ते आपण इथे अभ्यासणार आहोत किंवा त्याच्यावर चर्चा करणार so, आहोत सो आजच्या या आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रांतीय प्रशासन व्यवस्था किंवा ज्याला आपण प्रोव्हिन्शियल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असं म्हणतो तर त्याचा आढावा घेणार आहोत सो so, दिल्ली सुलतानशेच्या काळातील प्रशासन व्यवस्थेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये केंद्रीय प्रशासन व्यवस्था प्रांतीय प्रशासन व्यवस्था आणि लोकल सेल्फ गवर्नमेंट किंवा ज्याला आपण लोकल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो याचा आपण अभ्यास करणार आहोत सो मागील पाठामध्ये आपण केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचा आढावा घेतला होता या आता आपण प्रांतीय प्रशासन व्यवस्थेचा आढावा घेणार आहोत सो प्रांतीय प्रशासन प्रशासन व्यवस्था हा व्यवस्थेतील दुसरा महत्वाचा घटक मानला गेलेला आहे प्रशासनामध्ये सुसूत्रता राहावी आणि राज्यकारभार व्यवस्थितरित्या करता यावा याकरता संपूर्ण साम्राज्याच्या सुलतानांनी वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते या विविध भागांनाच एकता असं म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने त्या खिलजीच्या काळात या एकतांची प एकता एकत्यांची जी पद्धत आहे ती अधिक निर्माण केली गेलेली आपल्याला दिसून येते आणि या एकत्यांचे जे प्रमाण आहे त्या साम्राज्य विस्ताराच्या धोरणामुळे वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर या एकत्यांची जी संख्या आहे ते अकरा होती परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे सुलतान मोहम्मद बिन तुगलकच्या काळात जर आपण बघितलं तर ते जवळपास तेवीस इतकीही संख्या झालेली आपल्याला दिसून येते अं आता या प्रांतीय प्रशासन व्यवस्थेतले जे विविध घटक आहेत ते घटक आपण बघणार आहोत याच्यातील महत्वाचा घटक आहे तो म्हणजे राज्यपाल सो या प्रत्येक प्रांताला किंवा इत्याला एक प्रमुख याची नियुक्ती केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आता हा जो राज्यपाल आहे तो प्रामुख्याने लष्करी अधिकारी असलेला आपल्याला दिसून येतो आणि ह्या अधिकाऱ्याला मुफ्ती किंवा इक्तेदार असंही म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं संपूर्ण साम्राज्याची विभागणी छोट्या छोट्या प्रांतांमध्ये केलेली आपल्याला दिसून येते त्या प्रांतांना एकता म्हटलेला आहे त्या ते त्याचा कारभार करणाऱ्या किंवा राज्य कारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्याला इक्तेदार किंवा मुफ्ती असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता या संपूर्ण प्रांतांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या इक्तेदाराला सांभाळावी लागत असे याच्यामध्ये त्याचं मुख्य जे काम आहे ते काम होतं ते म्हणजे सारा वसुली किंवा त्याला आपण टॅक्स कलेक्शन असं म्हणतो आता हे जे सारा वसुली आहे किंवा ज्याला आपण रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत सो सारा वसुलीचं हे मुख्य काम त्याला करावं लागत असे आणि हा सारा जो कलेक्ट केलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स सेंट्रल ट्रेजरीमध्ये किंवा केंद्रीय कोषागारामध्ये जमा करणं हा त्याचं मुख्य काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर या प्रांतीय प्रमुखांना किंवा राज्यपाल किंवा त्याला आपण एकता एकतेदार असं म्हणतो त्यांना स्वतःचं सैन्य बाळग बाळगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतो ज्या ज्या वेळेस युद्धाचे युद्धा प्रसंग येत असतील त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये सुलतानाला लष्करी मदत पुरवणं हे सुद्धा त्याचं एक महत्वाचं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्या प्रांतांमध्ये कायदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे त्याचं आणखी एक काम असलेले आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस युद्धाच्या मोहिमा निघत असत त्या मोहिमांमध्ये सुलतानाला लष्कराची पुरवणी करणे किंवा लष्कर पुरवणं हे त्याचं आणखीन एक काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर आपल्या आपल्या प्रांतातील ज्या काही घडामोडी आहेत किंवा ज्या काही घडणाऱ्या घटना आहेत तर त्याची माहिती सुलतानापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा काम प्रांतीय सुभेदारांना करावं लागत असलेलं ला, आपल्याला पाहायला मिळतं तदनंतर आपण पुढच्या ह्याच्याकडे जाणार आहोत ते म्हणजे स्थानिक प्रशासन व्यवस्था किंवा ज्याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असंही म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं सो राज दिल्ली सुलतानशाही काळात वर्गा राज्यकर्त्या वर्गाने आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी प्रांतांचे सुद्धा छोट्या छोट्या पार्टमध्ये विभाजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं सो या प्रांतांना त्या त्या काळामध्ये शीख असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या शीखचा प्रमुख त्याला शिकदार असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं आता हे जे प्रांतांचे जे प्रमुख आहेत किंवा छोटे छोटे जे जिल्हे केलेत किंवा के शिक केलेत त्या शिकदारांचं काम काय असायचं तर ह्या याचं काम मुख्यत्वे असायचं की आपल्या प्रांतातून टॅक्स कलेक्ट करणं किंवा जो रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन ते सांभाळणं आणि त्याचबरोबर आपल्या प्रांतामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे त्याचं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं सो आता या स्थानिक प्रशासन व्यवस्थेतले आपण वेगवेगळे घटक बघणार आहोत या फॅक्टर्समध्ये कोणते कोणते फॅक्टर्स येतात तर याच्यामध्ये सर्वात पहिला फॅक्टर तो म्हणजे शिक किंवा ज्याला आपण जिल्हा आजच्या भाषेमध्ये किंवा आजच्या प्रशासनाशी जर आपण त्याला कम्पेअर केलं तर ह्याला जिल्हा असं आपण म्हणू शकतो तर ह्या जिल्ह्याचा किंवा या शिकचा जो प्रमुख आहे त्याला शिकदार असं म्हटलेलं आपण मागाशी बघितलेलं आहे आता ह्या हे जे शीख आहेत किंवा हे जे छोटे छोटे जिल्हे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण आणखीन छान पद्धतीने राज्यकारभार कसा चालवावा याच्यासाठी त्या जिल्ह्यांना आणखी छोट्या छोट्या एरियाजमध्ये डिवाईड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं या छोट्या छोट्या एरियाजला आपण परगणा किंवा तहसील असंही म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं आता या परगण्यांचा जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार चालवण्यासाठी किंवा तिथलं प्रशासन सांभाळण्यासाठी चौधरी नावाचे जे अधिकारी आहेत ते नियुक्त केलेले आपल्याला पाहायला मिळतात आता हे चौधरी आपापल्या परगण्यामध्ये सारा वसुली करणं आपल्या परगण्याची कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं किंवा कायदा सुव्यवस्था राखणं यासारखी कामं करत असलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या स्थानिक प्रशासन व्यवस्थेतला परगण्यानंतरचा सगळ्यात छोटा घटक आहे तो म्हणजे ग्राम किंवा खेडे आता हा जो घटक आहे तो खूप महत्वपूर्ण घटक मानला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो सुलतानशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतला हा एक महत्वपूर्ण घटक मानला जातो की आणि याचं महत्व असं आहे की हा प्रशासन व्यवस्थेचा एक शेवटचा घटक म्हणून कन्सिडर केला जातो आता या खेड्यांची किंवा ग्राम ग्राम गावांची जी राज्य व्यवस्था आहे किंवा प्रशासन व्यवस्था आहे ती सांभाळण्यासाठी ना पंचायत नावाची एक सिस्टम आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे ती काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळतो ग्राम प्रशासन हे केंद्रीय प्रशासनापेक्षा स्वयंपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं गावाचा संपूर्ण कारभार आहे तो पंचायतीमार्फत चालवला गेलेला आपल्याला दिसून येतो आणि या पंचायतीमध्ये जे पंचायत किंवा ज्याला ग्रामीण असं म्हटलं गेलेलं तो ह्या पंचायत समितीचा किंवा या पंचायतीचा प्रमुख असलेला आपल्याला पाहायला मिळतो मिळतो आणि त्याच्यामार्फतच या संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेचा जे कारभार आहे तो चालवला गेलेला आपल्याला दिसून येतो गावामध्ये मग सारा वसुलीचं जे काम आहे त्याचबरोबर गावाची सुव्यवस्था राखणं कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं ही सर्व काम आहेत ती या अं ग्रामीणकडून किंवा ग्रामप्रमुखाकडून केली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात आता ह्या ग्राम व्यवस्थेचं जे महत्वाचं जे जर आपण लक्षात घ्यायला गेलो तर हे जे ग्रामीण व्यवस्था आहे ती संपूर्णपणे स्वयंपूर्ण असलेली आपल्याला पाहायला मिळते ग्रामात गावाची जी संपूर्ण व्यवस्था आहे ती स्वयंपूर्ण असलेली आपल्याला दिसून येतं केंद्रामध्ये कोणतंही शासन आलं तरी त्या ग्रामीण व्यवस्थेला किंवा ग्रामीण प्रशासन व्यवस्थेला ग्रामीण अर्थव्यवस्थेला कोणत्याही स्वरूपाची क्षती पोचत नव्हती कारण ती पूर्णतः स्वयंपूर्ण होती संपूर्ण राज्यकारभार आहे त्या राज्यकारभारामध्ये या ग्रामीण व्यवस्थेला किंवा ग्राम ग्रामसंस्थेला ऑटोनॉमी असलेली आपल्याला त्याच्यामुळे केंद्रात कुठलीही सत्ता आली किंवा केंद्र पातळीवर केंद्रीय प्रशासनामध्ये कुठलाही सुलतान आला तरी ग्रामव्यवस्थेमध्ये कोणताही चेंजेस झालेले आपल्याला दिसत नाहीत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्थाही स्वयंपूर्ण राहिलेली आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद